तर कांचीपुरम जवळ असणाऱ्या आयवार कुटी या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराज यांचं सैन्य व संताजी घोरपडे यांच्यामध्ये मोठी धूमचक्री घडून आली. यावेळी जी लढाई सुरू झाली मराठ्यांच्यातच यादवी निर्माण झाली होती. तर या लढाईमध्ये त्यावेळी धनाई जाधव हे यांनी माघार घेतली, त्यांनी पलायन केलं. त्याचबरोबर दुसरे अमृतराव निंबाळकर यांना सेनापती संताजी घोरपडे यांनी कैद केलं व त्यांना हत्तीच्या पाय दिलं आणि राजाराम महाराज यांनी यांना संताजींनी कैद केलं. याची नोंद ही भीमसेन सक्सेना यांनी केली आहे. ते या यादवी लढाईची माहिती देतात. त्यांनी लिहिले की राजाराम आणि धनाजी हे बरेच मोठे सैन्य घेऊन संताजीवर तुटून पडले. त्यांच्या सैन्याच्या आघाडीवर अमृतराव निंबाळकर हा अद्वितीय सेनानी होता, पण युद्धात अमृतराव हा संताजीच्या सैनिकांच्या हातून मारला गेला. उभय पक्षांचे वैमनस्य चालूच राहिले. राजाराम आणि धनाजी हे जिंजीच्या किल्ल्यात परतले. संताजी आपल्या देशाकडे परतले. तर याची नोंद जेदे शकावलीमध्ये सुद्धा आहे. चैत्र माशी राजारामाच्या दर्शनास संताजी घोरपडे चंदी जिंजीस गेले. ज्येष्ठ माची मे जून कच्ची अलीकडेच भांडण झाले. धनाजी जाधव पलवून देशात आला. अमृतराव निंबाळकर पडीला. संताजीची फते झाली. यानंतर बघा, दुसऱ्या दिवशी स्वतः संताजी घोरपडे यांना आपली चूक कळून चुकली. तर त्यांनी आपले हात बांधून राजाराम महाराजांसमोर ते उभे राहिले. आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल क्षमायाचना करीत ते म्हणाले, मी तुमचा सेवक आहे. तुम्ही धनाजीला माझ्या बरोबरीचा दर्जा देऊ इच्छित होता, म्हणून मला असे उद्धटपणे वागणे भाग पडले. आपण आता जी आज्ञा कराल त्याप्रमाणे मी वागेन. अशा रीतीनं संताजी घोरपडे यांनी राजाराम महाराज यांच्यासमोर क्षमायाचना केल्या आणि ते राजाराम महाराजांना सुखरूपपणे जिंजी किल्ल्यात त्यांनी पोच केलं आणि स्वतः ते महाराष्ट्रात परत आले. मराठ्यांची ही यादवी जून 1696 दरम्यान घडून आली. तर 18 जुलै 1696 दरम्यान सुरतकर इंग्रजांच्या पत्रामध्ये असा उल्लेख सापडतो की त्यावेळी संताजीनं राजाराम महाराजांना कैद केल्यानंतर जुल्फिकारखानानं संताजीला मोठं इनाम देऊ केलं होतं. त्याचबरोबर 12,000 उमरावपद देऊ केलं होतं. तर संताजी घोरपडे हे स्वराज्याशी एकनिष्ठ होते. त्यांनी ही मोगलांचा धोका ओळखून त्यांनी राजाराम महाराजांना सुखरूपपणे जिंजीमध्ये पोचवलं आणि ते या मोगलांच्या लालूचेला अजिबात बदलले नाहीत. तर त्यांनी केवळ आणि केवळ स्वराज्याचं हित पाहिलं. संताजी घोरपडे या बंडखोर सेनापतीकडं एवढी 20,000 अधिक फौज असणं हे स्वराज्यासाठी धोकादायक आहे असं वाटून राजाराम महाराज यांनी त्यावेळी संताजी घोरपडे यांचं सैन्य हे आपल्या बाजूनं खेचायला सुरुवात केली. आणि इथून पुढंच संताजी घोरपडे या झंझावाती महापराक्रमी योद्ध्याला उतरती कळा लागली. आणि त्यानंतर नागोजी माने हा जो सरदार काही काळ मोगलांकडे असणारा तर काही काळ स्वराज्याची चाकरी करणारा हा नागोजी माने सरदार यानं महादेवाच्या डोंगरात असताना संताजी घोरपडे यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांची निर्गुण हत्या केली आणि यात मराठ्यांच्या तेजस्वी महाकर्मी सेनापतीचा एक दुःखद असा मृत्यू झाला.